आता मोठ्या आवाजात ऐकू येते आपल्याला एलिझाबेथ एकादशी नावाचे बोल आहेत दगड दगड. नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शिलावरण, वातावरण, जलावरण या मागच्या इयत्तेमध्ये शिकलेल्या आवरणांपैकी खडक आणि खडकांच्या प्रकाराशी संबंधित असणाऱ्या शिलावरणाचा अभ्यास करणार आहोत, म्हणजेच खडकांचा अभ्यास करणार आहोत. बरेच वेळा आपण म्हणतो की शिलावरण हे खडकांचं बनलेलं आवरण आहे आणि मग मनात प्रश्न येतो खडक म्हणजे नेमकं काय. खडकाची अगदी साधी सोपी व्याख्या भूगोलामध्ये केलेली आहे, नैसर्गिकरित्या तयार झालेल्या खनिजांच्या समुच्चयाला खडक असे म्हणतात. सिलिका, ॲल्युमिनियम, मॅग्नेशियम, लोह अशी काही मूलद्रव्य खनिजे ही बहुतांश सर्व खडकांमध्ये आपल्याला सापडतात. या खडकांची निर्मिती कशी होते, हे खडक कसे तयार होतात, यानुसार त्याचे तीन प्रकार पडलेले आहेत. एक म्हणजे अग्निजन्य खडक, यालाच अग्निज खडक किंवा मूळ खडक असंही म्हटलं जातं. दुसरं म्हणजे गाळाचे खडक, याला स्तरित खडक असंही म्हटलं जातं. आणि तिसरं म्हणजे रूपांतरित खडक. यातील आपण पहिला प्रकार अभ्यासूया, अग्निजन्य खडक, याला अग्निज किंवा मूळ खडक या नावाने देखील ओळखलं जातं. याचं कारण ज्वालामुखीच्या उद्रेकादरम्यान जो लाव्हारस, शिलारस हा भूपृष्ठावर किंवा भूपृष्ठाखाली थंड होतो, त्याचं घनीभवन होतं आणि त्यापासून खडक तयार होतो, त्या खडकाला अग्निजन्य खडक असं म्हटलं जातं. यानंतर दुसरा प्रकार आहे तो म्हणजे गाळाचे खडक, याला स्तरित खडक असंही म्हटले जातं. कारण या प्रकारामध्ये एकावर एक स्तर किंवा थर हे स्पष्टपणे दिसतात, म्हणून याला स्तरित खडक असं म्हटलं जातं. गाळाचे खडक म्हणजे नेमकं काय तर बघा, बरेच वेळा ऊन, वारा, पाऊस यामुळे खडकांमधले खनिज ही खडकांपासून वेगळी होतात, सुटी होतात. आपण खडकांचा भुगा होतो आहे असं आपण याला म्हणतो आहे, बरोबर आहे. मग हा खडकांचा झालेला भुगा वाऱ्यामुळे किंवा नदी हिमनदीमुळे अगदी सखल भागामध्ये वाहत जातो आणि त्यांचे एकावर एक थर साचत जातात. सखल भागावरती असे एकावर एक अनेक थर साचले की खालच्या थरांवरचा दाब हा प्रचंड जास्त प्रमाणात असतो आणि म्हणून या खालच्या थरांमध्ये खडकांची निर्मिती होते. एकावर एक अनेक थर साचतात आणि याच्यापासून खडक तयार होतात, म्हणून याला स्तरित खडक किंवा गाळाचे खडक असं म्हटलं जातं. यामध्ये स्पष्टपणे थर दिसत असतात आणि बरेच वेळा एकावर एक हे थर जमा होत असताना या खडकांच्या मध्ये आपल्यांना वनस्पती किंवा प्राणी यांचे मृतावशेष दिसतात, म्हणजे याला आपण जीवाश्म असं म्हणतो, सजीवांचे अवशेष म्हणून जीवाश्म असं म्हटलं जातं. तर असे जीवाश्म ह्या गाळाच्या खडकामध्ये किंवा स्तरित खडकांमध्ये आपल्याला सापडतात, इतर कोणत्या खडकांमध्ये हे सापडत नाहीत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे खडक खूप ठिसूळ असतात. यानंतरचा प्रकार बघूयात आपण, रूपांतरित खडक. ज्वालामुखी किंवा इतर भूहालचालींमुळे अग्निज खडकांचं रूपांतर होतं, अग्निज खडकाचे गुणधर्म बदलतात, अग्निज खडकामध्ये पुनर्स्फटिकीकरणाची क्रिया घडते आणि त्याचे गुणधर्म बदलून एक नवा प्रकारचा खडक तयार होतो, याला म्हटलं जातं रूपांतरित खडक. ज्या प्रकाराने अग्निज खडकांचं पुनर्स्फटिकीकरण होतं, अग्निज खडकांचे गुणधर्म बदलतात, वैशिष्ट्य बदलतात ज्वालामुखी किंवा इतर काही भूहालचालींमुळे आणि नवा रूपांतरित खडक तयार होतो, अगदी त्याच पद्धतीनं गाळाचा खडक असेल, ज्याला स्तरित खडक आपण म्हटलं, या गाळाच्या खडकांवरती सुद्धा या हालचालींचा परिणाम होऊन या गाळाच्या खडकांचे गुणधर्म बदलतात, या गाळाच्या खडकांचं देखील पुनर्स्फटिकीकरण होतं आणि त्यापासून नवा खडक तयार होतो, त्याला देखील रूपांतरित खडक असं म्हटलं जातं. शेजारच्या तक्त्यामध्ये तुम्हाला काही अग्निज खडकांची उदाहरणं दिलेली आहेत, त्याचप्रमाणे काही गाळाच्या खडकांची उदाहरणं दिलेली आहेत आणि त्यापासून कोणते रूपांतरित खडक तयार होतात ते दिलेलं आहे. त्या तक्त्याचा सविस्तर अभ्यास करा, ही उदाहरणं आपल्यासाठी फार महत्त्वाची आहेत. याचबरोबरीनं मी सोबत एक कृतीपत्रिका देते, त्या कृतीपत्रिकेमध्ये दिलेले प्रश्न जे आहेत ते वहीत सोडवा. एक लक्षात घ्या की तिन्ही प्रकार निर्मितीनुसार पडलेले आहेत,